सुलभ सुलभ करूया. करूया. काल आपण एक एग्झाम्पल थ्री व्हेरिएबल सांगितलं होतं, त्याच्यामध्ये आपल्याला इनव्हर्स डिफाइन करायचा होता. ठीक आहे, तर मी तुम्हाला ते एग्झाम्पल त्याचं मॅट्रिक्स इक्वेशन मी या ठिकाणी लिहितो. एक्झाम्पल आपण कालच्या लेक्चरला मांडलेलं होतं, अगदी तुम्हाला बघायचं असेल तर मी सांगतो. बघा काल हे एक्झाम्पल होतं मी घेतलेलं होतं, त्याच्या मॅट्रिक्स इक्वेशन हे देखील मांडलेलं होतं. मी तुम्हाला फक्त एवढं विचारलं की फॅक्टर्स मला सांगायचे आहेत. ठीक आहे, तर आता मला स्क्रीन दिसत नाहीये. ठीक आहे, एक मिनिट. बघा आवाज येतोय सर्वांना, स्क्रीन बिन दिसतोय सर्वांना. बघा बघा पण. ठीक आहे, तर आता मला काय करायचं आहे, पहिल्यांदा मी मॅट्रिक्स इक्वेशन लिहितो आणि त्यानंतर मला त्याचे कोफॅक्टर सांगायचे सर्वांनी. ठीक आहे, आता आपलं एक्झाम्पलचं आन्सर आपण सुरू करतो. तर या ठिकाणी आपलं एक स्टेटमेंट लिहायचं आहे, द गिवन इक्वेशन्स कॅन बी रिटर्न इन द मॅट्रिक्स फॉर्म एच. आता मॅट्रिक्स फॉर्मला होता फाईव्ह मायनस वन फोर, त्याच्यानंतर टू थ्री फाईव्ह, नंतर फाईव्ह मायनस टू सिक्स. व्हेरिएबल्स आहेत एक्स वाय झेड आणि इक्वल टू जे कॉन्स्टंट व्हॅल्यू आहेत त्या व्हॅल्यूज मॅट्रिक्स असेल, म्हणजे हा कॅपिटल ए मॅट्रिक्स आहे, हा कॅपिटल एक्स आणि हा कॅपिटल बी. दॅट इज एक्स इज इक्वल टू बी. ठीक आहे, म्हणजेच आपल्याला या ठिकाणी असं म्हणता येईल इज इक्वल टू फाईव्ह मायनस वन फोर, त्याच्यानंतर टू थ्री फाईव्ह फाईव्ह मायनस टू सिक्स. कॅपिटल एक्स मॅट्रिक्स असेल एक्स वाय झेड आणि कॅपिटल बी असेल फाईव्ह टू मायनस वन. ओके, तर आपल्याला काय काय करायचं आहे, हा जो ए मॅट्रिक्स आहे याचे को फॅक्टर सांगितले होते मला कोणी सांगितले का डिटरमिनंट व्हॅल्यू काय आले होते, डिटरमिनंट ऑफ ए इज इक्वल टू ज्यांनी ज्यांनी सोडवलेलं असेल त्यांचा आन्सर आला असेल सांगा बघा मध्ये मला. फिफ्टी वन. ठीक आहे, फिफ्टी वन. बऱ्याच जणांचा आन्सर फिफ्टी वन आलेला आहे. ठीक आहे, सोडवलेलं आहे का बघून लिहिले माहित नाही. ठीक आहे, असू द्या आपण सोडवण्याचं गृहीत धरूया, आपण सोडवण्याचं गृहीत धरूया. तर या ठिकाणी व्हॅल्यू झिरो आली नाही एवढं एवढं आपल्याला या ठिकाणी चेक करायचं होतं. आता यानंतर आपल्याला त्याचे को फॅक्टर्स विचारले, मग मला आता को फॅक्टर मॅट्रिक्स सांगा. को फॅक्टर मॅट्रिक्स एलिमेंट्स रो वाय सांगायचे, त्यानंतर आपण त्याचा ऍडजॉइंट लिहूया. ऍडजॉइंट ऑफ ए किंवा याच्या सोबत लिहिलेलं चालेल. मला तर तुम्ही पहिल्यांदा काय करा, को फॅक्टर सांगा. ट्वेंटी एट थर्टी मायनस वन मायनस टू टेन फाईव्ह मायनस मायनस. ओके, एका मिनिटात त्याचा आलेला आहे. एक जणांनी सोडलेलं आहे फक्त प्रणय
अलीपुर से। ठीक है, ओके गुड। ठीक है, मैं तुम्हें अभ्यास करता है जी, अभ्यास करते त्यांचं अभिनंदन। सर्वांनी करावा अशी अपेक्षा आहे आणि करा बाळांनो, अभ्यासाशिवाय पर्याय नाही। ओके, टायपिंग मध्ये जात असेल। ठीक आहे, म्हणजे तुम्ही सोडून पाहिलेला आहे, आता इथून फक्त पुढे आपल्याला जायचं आहे। कोपो फॅक्टर्स 28 13 माइनस 19 त्यानंतर माइनस 2 10 5 माइनस 17 माइनस 17 आणि प्लस 17 बरोबर आहे का? त्याच्यानंतर त्याचा ऍडजॉइंट ऍडजॉइंट ऑफ ए, आता ऍडजॉइंट ऑफ ए काय आलेलं आहे, काय सोल्यूशन सांगा बघू। ऍडजॉइंट त्याचं कॉलम जो आहे तो रो तयार करायचा, म्हणजे 28 मायनस 2 मायनस 17 हा कॉलम आहे तो रो झाला, नंतर 13 10 मायनस 17 त्याच्यानंतर मायनस 19 5 आणि प्लस 17 आहे का बरोबर बघा। आणि मग त्यानंतर त्याची डेफिनेशन ए इज इक्वल टू 1 अपॉन डिटरमिनेंट ए इनटू ऍडजॉइंट ए, म्हणजेच 1 अपॉन डिटरमिनेंट ए ची व्हॅल्यू 51 आलेली आहे, इनटू ऍडजॉइंट आपल्याला लिहायचं आहे, ऍडजॉइंट आहे 28 मायनस 2 मायनस 17 13 10 मायनस 17 नेक्स्ट मायनस 19 5 आणि 17 हे निगेटिव्ह आहे। ठीक आहे, ओके, त्याच्यानंतर आपल्याला मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करायचं आहे। आपलं मूळचं मल्टिप्लिकेशन काय, तर एक्स इज इक्वल टू बी मल्टिप्लिकेशन आहे बरोबर का? इक्वेशन फर्स्ट आपल्याला त्याला दिलेलं, म्हणजे त्यानंतर आपल्याला ए इनवर्स मल्टिप्लाय करायचं आहे, ए इनवर्स ए इज इक्वल टू ए इनवर्स बी, म्हणजेच कॅपिटल आय इंटू एक्स इज इक्वल टू ए इनवर्स बी, म्हणजेच कॅपिटल एक्स इज इक्वल टू काय राहणार आहे, ए इनवर्स बी। आपण याठिक घेतात ए इनवर्स बी करूया 1 अपॉन 51। ठीक आहे, 1 अपॉन 51 इंटू ऍडजॉइंट, ऍडजॉइंट काय 28 मायनस 2 मायनस 17 13 10 मायनस 17 मायनस 19 5 आणि प्लस 17 इंटू बी मॅट्रिक्स, बी मॅट्रिक्स काय आपला कॉन्स्टंट व्हॅल्यू 5 2 आणि मायनस 1, तर जो 1 अपॉन 51 जे आहे त्याने आपण प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करण्याबरोबर आपण काय करूया, तर या ठिकाणी रो आणि कॉलमचे मल्टिप्लिकेशन असतं, हे मल्टिप्लिकेशन आपण सुरुवातीला करून घेऊयात 1 अपॉन 51। ठीक आहे, आणि मग त्यानंतर आपण डिवाइड करूया 28 इंटू 5 किती येणार आहे 140 बरोबर, तर मायनस 2 इंटू मायनस 2 इंटू 2 म्हणजे मायनस 4 मायनस 17 इंटू मायनस 1 दॅट इज प्लस 17, त्यानंतर 13 इंटू 5 65 त्यानंतर 10 इंटू 2 ऍडिशन असतं ना प्लस 20 मायनस 17 इंटू मायनस 1 दॅट इज प्लस 17 नंतर मायनस 9 इंटू मायनस 19 इंटू 5 मायनस 95 प्लस 5 इंटू 2 10 आलं नंतर मायनस 17 बरोबर। आता या ठिकाणी आपल्याला ऍडिशन आणि सबट्रॅक्शन करायचं आहे। ठीक आहे, करूया काय नंतर बघा 1 अपॉन 51। ठीक आहे, 1 अपॉन 51 इंटू ब्रॅकेट मध्ये काय असेल
तो ये टिकट कितनी से लगभग 140 प्लस 70 माइनस 4 है 7 57 रन 2 गिर रहा दिस 153 का बराबर है हां 4 माइनस 1 है ना म्हणजे 153 त्याच्यानंतर 65 20 आणि 70 ऍडिशन करायचे 102 का ओके ठीक आहे 102 त्याच्यानंतर नेक्स्ट संघ बघू मग ठीक आहे डिव्हिजन केल्यानंतर आपल्याला 3 2 माइनस 2 बरोबर आहे का आणि मग आपल्याला काय काय पुढे असं म्हणायचं आहे कॅपिटल एक्स आपल्याला काय एक्स वाय झेड इज इक्वल टू 3 2 माइनस 2 बाय इक्वेलिटी बाय इक्वेलिटी काय राहणार एक्स इज इक्वल टू 3 वाय इज इक्वल टू 2 अँड झेड इज इक्वल टू माइनस 2 अशा पद्धतीने एक्स वाय ने झेडचे व्हॅल्यू आले ठीक आहे सर्वांना समजले का एक्झाम्पल खूप सोपे आहे फक्त तुम्हाला इनव्हर्स डिफाइन करायला आला पाहिजे ठीक आहे पुढे जाऊया आपण आता काय शंका आहे का सांगा बघू आता यानंतर आपल्याला या चॅप्टर मध्ये काही एक्झाम्पल सुवर्ड मध्ये एक्झाम्पल सुवर्ड मध्ये आहेत तर ते काय ठीक आहे झालेले नाहीत तर त्या ठिकाणी काय आता इन्वर्शन मेथड वापरायचे आहे एवढे लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे आवाज येतोय का बघा सर्वांना हॅलो ठीक आहे रिपीट करायचं का ओके बघा आता या ठिकाणी आपण काय केलं आपण इन्वर्स डिफाईन करायचं आपले इन्वर्स डिफाईन करताना कशा कोणत्या ठिकाणी इन्वर्स डिफाईन करायचं तर आपल्याला सांगितलंय की इन्वर्स मेथड यूज करा तुम्ही ठीक आहे आवाज येतोय माझा सर्वांना हॅलो 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 मला का आवाज येत नाही हॅलो हॅलो एक मिनिट थँक्यू
ओके इतो आवाज ठीक है। तर सांगायचा भाग असा शंका कोणी तर विचारले की रिपीट करा मग करायचं पण काय अडचण नाही। बघा तर मी काय सांगितलं होतं तुम्हाला की लिनियर इक्वेशन दिल्यानंतर काय करायचं आपण पहिल्यांदा त्याचं आपल्याला मॅट्रिक्स इक्वेशन लिहायचं आहे। ॲक्च्युली हे लिनियर इक्वेशन्स असे होती 5x - y + 4z = 5। आता मी हे डायरेक्टली कसं लिहिलं कशा पद्धतीने लिहिलं तर पहिल्या रोने या मॅट्रिक्सच्या कॉलमला मी मल्टिप्लाय केलं त्याच्यामुळे या ठिकाणी 5 × x आला नंतर -1 × y म्हणजे -y आला नंतर प्लस म्हणजे आपण मल्टिप्लिकेशन करत असताना ॲक्च्युली ॲडिशन करत असतो परंतु या ठिकाणी -1 आहे -1 × y त्याच्यामुळे या ठिकाणी -y आलेला आहे +4z = 5 म्हणजे मूळचं आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे त्याच्यामध्ये हे अशी इक्वेशन दिलेले असतात आणि मग त्याचे आपल्याला कन्वर्ट कशात करायचे मॅट्रिक्स इक्वेशन आणि मग अशा प्रकारे आपल्याला 3 मॅट्रिक्स मिळतील त्याच्यातला एक मॅट्रिक्स हा 3 by 3 असेल आणि उरलेले आता याच्यात 3 रो आहेत परंतु कॉलम एकच आहे त्यामुळे त्याच्यावर 3 by 1 आणि याचीसुद्धा 3 by 1 असेल आणि त्यानंतर आपल्याला हा जो ए मॅट्रिक्स आहे त्याचा इन्व्हर्स डिफाईन करायचा। मग इन्व्हर्स डिफाईन करताना आपल्याला कंपल्सरी काय करावं लागतं डिटर्मिनंट ए डिफाईन करावं लागतं आणि मग त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 51 आलेली आहे हे तुम्हीच आता सांगितलेलं ॲन्सर आहे। त्याच्यानंतर आपण काय केलं को फॅक्टर्स डिफाईन केले को फॅक्टर्स आल्यानंतर ॲडजॉईंट तयार झाला आणि ॲडजॉईंट झालेला तयार आपण हा या डेफिनेशनमध्ये भरलेला आहे आणि मग आपल्याला हा ए इन्व्हर्स मिळालेला आहे ठीक आहे। आणि मग हा ए इन्व्हर्स आपण कुठे यूज करायचा तर आपलं जे मूळचं इक्वेशन आहे मॅट्रिक्स इक्वेशन हे बघा या ठिकाणी आहे याला काय म्हणायचं मॅट्रिक्स इक्वेशन Ax = b आणि मग त्या मॅट्रिक्स इक्वेशनला काय करायचं तर दोन्ही बाजूला ए इन्व्हर्सनी मल्टिप्लाय करायचं आहे आणि मल्टिप्लाय केल्यामुळं ए इन्व्हर्स इंटू ए तर त्याची व्हॅल्यू ही नेहमी काय असते आयडेंटिटी मॅट्रिक्स असते आणि आयडेंटिटी मॅट्रिक्सची व्हॅल्यू 1 असते त्याच्यामुळे आपण फक्त या ठिकाणी नेक्स्ट इक्वेशनमध्ये फक्त कॅपिटल एक्स ठेवलेलं आहे Ax = a inverse b आला आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी ए इन्व्हर्सची व्हॅल्यू भरायची असते आणि मग ए इन्व्हर्स भरल्यानंतर आपण या ठिकाणी जी डिटर्मिनंटची व्हॅल्यू लिहिली असते त्या नंबरने आपण प्रत्येक एलिमेंटला डिवाइड करायचं असतं परंतु आपण या ठिकाणी काय केलं की व्हॅल्यू मोठी असल्यामुळे आता काही ठिकाणी पूर्ण भाग जात नव्हता त्यामुळे आपण काय केलं या दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन अगोदर करून घेतलं त्याच्यानंतर त्याचे काय ॲडिशन आलेले आहे ते एलिमेंट्स या ठिकाणी आपण मांडलेले आहेत आणि मग त्यानंतर आपण 1/51 डिवाइड केलेलं आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला x, y, आणि z व्हॅल्यू मिळालेले आहेत ठीक आहे। अजूनही कोणाला काय शंका आहे का सांगा असेल तर बोला। राजेंद्र ननावरे साहेब यांनी आपल्याला रिपीट केलेलं विचारलं आपण रिपीट केलेलं आहे अजूनही कोणाला काय शंका असतील तर बोला शंका नसेल तर आपण पुढे जाऊया ठीक आहे। तर आता आपण पुढील कन्सेप्ट पाहतोय लास्ट पॉईंट आहे की काही एक्झाम्पल्स आपल्याला वर्डमध्ये दिलेले असतात तर त्यामधलं एक एक्झाम्पल आपण पाहणार आहोत। आता बघा एक्झाम्पल तुमच्या समोर आहे काय एक्झाम्पल लिहिले ते नीट व्यवस्थित वाचा। काय लिहिले बघा 3 by 3 एक्झाम्पल आता हे आणि एक्झाम्पल आता तुमच्या समोर येणार आहे त्याच्यामुळे रिपीट करायची गरज नाही ठीक आहे। तर आता काय करणार आहोत आपण हे एक्झाम्पल आपल्याला लिनियर इक्वेशन्समध्ये मांडायचं आहे। काय म्हटले बघा द सम ऑफ द 3 numbers is 6 म्हणजे 3 नंबरची ॲडिशन 6 दिलेलं आहे इफ वी मल्टिप्लाय थर्ड नंबर बाय 3 थर्ड नंबर जो असेल त्याला आपण 3 ने
मल्टीप्लाय केलं अँड ॲट द सेकंड नंबर वी गेट 11. बाय ॲडिंग फर्स्ट अँड थर्ड नंबर, बाय ॲडिंग फर्स्ट अँड थर्ड नंबर्स वी गेट अ नंबर विच इज डबल द सेकंड नंबर. ठीक आहे. आता या कंडिशन्स आपल्याला व्हेरिएबलच्या स्वरूपात लिहायचे आहेत. आपण काय करूयात, लेट द थ्री नंबर्स, तर ते तीन नंबर्स आपल्याला मानावे लागतील. द लेट द थ्री नंबर्स बी एक्स कॉमा वाय अँड झेड. म्हणजे आपण असं सपोज केलं की एक्स वाय आणि झेड हे ते तीन नंबर आहेत, आणि मग आपण दिलेल्या कंडिशननुसार आपण आता पुढे जाऊया. ठीक आहे. बाय गिवन कंडिशन. आता पाय कंडिशन काय दिली आपल्याला बघा. पहिली कंडिशन अशी सांगितली, सम ऑफ द थ्री नंबर्स, म्हणजे कोणते नंबर, एक्स वाय आणि झेड यांची सम दिले, किती दिले आपल्याला, सिक्स. तर हे फर्स्ट इक्वेशन तयार झालं. त्याच्यानंतर काय झालं, इफ वी मल्टीप्लाय थर्ड नंबर बाय थ्री, म्हणजे तिसऱ्या नंबरला थ्रीने मल्टीप्लाय करायचं आहे, थ्री झेड अँड ॲड टू द सेकंड नंबर, म्हणजे सेकंड नंबर कोणता आहे, वाय, तो आपण मिळवला. तर पुढे काय दिले, देन वी गेट 11. तर आता तुमचा प्रश्न असा असेल की तर एक्स दिलेलं नाही आहे कोणत्या ठिकाणी, सेकंड इक्वेशनला. जर दिलेलं नसेल तर तुम्ही काय करायचं इथं, तर या ठिकाणी जर मी असं म्हटलं तर चालेल का बघा, झिरो इंटू एक्स, बरोबर. आपल्याला सहगुणक घ्यावे लागतात, म्हणजे झिरो एक्स प्लस वाय प्लस थ्री झेड इज इक्वल टू काय आलं, 11. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे, बाय ॲडिंग फर्स्ट अँड थर्ड नंबर्स, फर्स्ट नंबर कुठला आहे, एक्स, आणि थर्ड नंबर कुठला आहे, झेड. ॲडिंग बाय ॲडिंग फर्स्ट अँड थर्ड नंबर्स, फर्स्ट अँड थर्ड नंबर्सचे ॲडिशन घेतलं, वी गेट अ नंबर विच इज डबल द सेकंड नंबर. म्हणजे यांची बेरीज जी काय येणार आहे ती सेकंड नंबरच्या डबल असेल. त्यामुळे एक्स प्लस झेड इज इक्वल टू टू वाय आलं. आपण हे टू वायची टर्म या बाजूला घेऊया, म्हणजे एक्स मायनस टू वाय प्लस जे इज इक्वल टू झिरो. तर या ठिकाणी आपल्याला हे इक्वेशन नंबर थ्री मिळालेलं आहे. आता हे तीन लिनियर इक्वेशन्स आपल्याला घ्यायचे आहे आणि मग ते सॉल्व करायचे. ठीक आहे. म्हणजेच इक्वेशन्स काय आहेत, एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू सिक्स, त्याच्यानंतर आहे वाय प्लस थ्री झेड इज इक्वल टू 11, नंतर एक्स मायनस टू वाय प्लस झेड इज इक्वल टू 0. तर त्या ठिकाणी एक्सची टर्म नाही, त्यामुळे आपण 0 इंटू एक्स म्हणणार आहोत. दॅट इज मॅट्रिक्स फॉर्म. दॅरफोर मॅट्रिक्स फॉर्म इज, मॅट्रिक्स फॉर्म काय सांगा बघा. आता मॅट्रिक्स फॉर्ममध्ये पहिला मॅट्रिक्स 3x3 असेल, त्याच्यानंतर 3x1 आणि नंतरचा सुद्धा 3x1. आता या ठिकाणी काय करायचं, एक्स वाय आणि झेडचे कोएफिशियंट फक्त घ्यायचे. आता या ठिकाणी एक्सचा कोएफिशियंट 1 आहे, वायचा देखील 1 आहे, झेडचा 1 आहे. त्यानंतर सेकंड इक्वेशनमध्ये एक्सचा 0 आहे, वायचा 1 आहे, झेडचा 3 आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी एक्सचा 1, वायचा -2, झेडचा 1. नंतर पुढे काय आहे, एक्स वाय झेड आणि आरएचएसला ज्या काही किमती आहेत त्या या ठिकाणी बीमध्ये येतील. म्हणजे हा आपला ए मॅट्रिक्स झाला, हा कॅपिटल एक्स झाला आणि हा कॅपिटल बी झाला. आणि मग आपण पाठीमागच्या एक्झाम्पलमध्ये ज्या पद्धतीनं ए इनवर्स डिफाईन केलं त्या पद्धतीनं ए इनवर्स डिफाईन करावा लागेल. बघूयात पटकन, मला सांगेल का को की डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय येते, बघा बघू सांगा.
अपन हा ए मैट्रिक्स या ठिकाणी लिहूया 1 1 1 0 1 5. मला सोडवून लगेच सांगायचं आहे डिटरमिनची व्हॅल्यू किती येते. कॅपिटल एक्स असेल तुमचा एक्स वाय झेड, त्यानंतर कॅपिटल बी असेल 6 11 0. ऐका बरोबर, तर मला काय पाहिजे डिटर्मिनंट ऑफ ए 1 1 1 0 1 5 1 2 1. सांगा बघू पटकन. हा सॉरी एक मिनिट, लक्ष आहे म्हणायचं, हुशार आहात हा. 0 1 3 ठीक आहे, तर असं बघू आता. दुसऱ्यांचा आन्सर सांगून सांगा नका, पटकन मला डिटर्मिनंट सोडवून सांगा किती येतं. एवढा वेळ लागतोय डिटर्मिनंट सोडवायला का? समजलं नाही, समजला नसेल तर तसं सांगा. 1 आला का? 1 ठीक आहे, ओके. 1 येते का? ओके 1. ठीक आहे, आपण चेक करूया तरी सुद्धा. 1 into 1 1 minus minus plus 6 minus 1 0 minus 3 plus 1 into 0 minus 1, that is 7 minus 3 plus 3 minus 1. काय राहते आपलं? 1 into 1 3 6 minus 1 0 minus 3 plus 1 into 0 minus 1. तर परत एकदा चेक कर काय हायस्कूलला घ्यायचं ना, परत आता कंटिन्यू घेऊन घ्यायचं कोणाचं एक मिनिट काय करू पीएम इकडे की थांबा की एक होल्ड डाऊन कर, एक 5 मिनिटात मी येतो.
सो ओके टू बी कंटिन्यू करू आपण. तर काय झालं आपलं डिटरमिन बोला हा चालाय का. नाही बरोबर येतंय. वन कस काय आलं अंदाजे सांगितलं ठीक आहे असू दे. ओके तर आता इथून पुढची प्रोसेस तुम्ही करू शकताय. काय करायचं पुढे ए इनवर्स डिपेंड करायचा. डिटरमिनंट ए किती आला 9. त्यानंतर को फॅक्टर मॅट्रिक्स काढा. नंतर ॲडजॉइंट ऑफ ए काढायचा माहिती आहे तुम्हाला. देन ए इनवर्स इज इक्वल टू 1 अपॉन डिटरमिनंट ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए. नंतर गिवन इक्वेशन काय ए एक्स इज इक्वल टू कॅपिटल बी देन मल्टिप्लाइंग इक्वेशन बाय ए इनवर्स दॅट इज ए इनवर्स इंटू ए. एक्झाम्पल आपला आता ए इनवर्स इंटू बी दॅट इज आय इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू. हे देखील तुम्हाला एक होमवर्क म्हणून एक्झाम्पल सोडवायचं ठीक आहे. काय अडचण येईल का. आता डिटरमिनंट तर डिटेल झाला व्यवस्थित. को फॅक्टर मॅट्रिक्स फक्त सर्वांचा एकसारखा यावा एवढीच एक इच्छा आहे. ओके यानंतर एक होमवर्कसाठी एक्झाम्पल देतो वर्डमधलं. Sum of the three numbers is 2. If twice the second number, is added to the sum of first, some of the first and third number. लेक्चर संपत आल्यानंतर जॉईन होतात म्हणजे किती नशीबवान शिक्षक आहेत. वी गेट 1 ॲडिंग 5 टाइम्स द फर्स्ट first number to the sum of second and third, then we get six. Find the three numbers by using matrices. आता या एक्झाम्पलमध्ये सांगितले बघा फक्त युझिंग मॅट्रेसेस म्हणजे आपल्याला लिनियर इक्वेशन सोडवण्याच्या दोन पद्धती आहेत ॲक्च्युली. एक रिडक्शन आहे एक इनव्हर्स आहे. आपल्याला इनव्हर्स मेथड आहे फक्त रिडक्शन मेथड कमी केलेली आहे. तर आता इथं आपण लिनियर इक्वेशन्स तयार करून दाखवूयात आणि तिथून पुढे तुम्ही एक्झाम्पल सोडवू शकताय. आता या ठिकाणी पुन्हा ठरल्याप्रमाणे लेट द थ्री नंबर्स आर कोणकोणते घेणार. नंबर्स आर एक्स वाय आणि झेड. आता पहिले इक्वेशन काय येणार आहे बघा. द सम ऑफ द थ्री नंबर्स इज 2 म्हणजेच एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू 2. इफ ट्वाइस द सेकंड नंबर twice means 2y the number is added to the sum of the first and third number म्हणजे सम कोणती फर्स्ट आणि थर्ड नंबरचे ॲडिशन मध्ये हे आपण ऍड केल्यानंतर काय मिळणार आहे. वी गेट 1
या ठिकाणी दिले बघा वी गेट वन. पुढे काय दिले, फाईव्ह टाइम्स द फर्स्ट नंबर, फाईव्ह टाइम्स द फर्स्ट नंबर टू द सम ऑफ सेकंड अँड थर्ड नंबर, टू द सम ऑफ सेकंड अँड थर्ड नंबर वी गेट सिक्स. माझ्या मते आता काही प्रॉब्लेम येणार नाही, तिन्ही इक्वेशन्स मी तयार करून दिलेले आहेत होमवर्कचे. हे थोडक्यात तुम्हाला हिंट देखील आहे. अशा पद्धतीने आपला सेकंड चॅप्टर्स कंप्लीट झालेला आहे. आता या दोन चॅप्टरमध्ये एक टेस्ट घेतली जाईल, ठीक आहे. आता कोणाला काय शंका आहे का बोल.